का महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज आपण बघूया. नैऋत्य मोसमी पाऊस काल केरळात दाखल झालेला आहे. नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरी सीमा आज अजून थोडी पुढे सरकली आहे. ती आज कन्नूर कोडाई कॅनाल अधिरामपट्टिनम मधून जात आहे. अतितीव्र चक्रीवादळ बिपार जॉय पूर्व मध्य आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर आहे. या वादळामुळे महाराष्ट्र किनारपट्टीवर पुढील 3 ते 4 दिवस सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. आता महाराष्ट्राच्या 4 विभागांचा हवामानाचा अंदाज बघूया. कोकण गोव्यात 9 ते 12 जून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्र व गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात पुढील 5 दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची व पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता पुणे आणि परिसरातील हवामानाचा अंदाज आपण बघूया. 9, 10, 11, 12 या 4 दिवस आकाश निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तसेच अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर 3 दिवस म्हणजे 13, 14, 15 जूनला आकाश निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ होण्याची शक्यता आहे. तसेच अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.